अनाधिकृत पत्र्याचे शेड आणि गाळेधारकांवर लवकरात लवकर कारवाई करा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलनाचा इशारा। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन दिलंय की अनाधिकृत पत्र्याचं शेड आणि गाळेधारकांवर लवकरात लवकर कारवाई करा, अन्यथा वंचित बहुजन आघाडी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल। जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, जिल्हा महासचिव योगेश साठे, जिल्हा संघटक फिरोज पठाण, जीवन पारधे, संजय जगताप, सचिन पाटील, प्रवीण ओरे, विशाल साबळे, भाऊ साळवे, अमरण निर्भवणे, विद्याताई जाधव, बेबीराम निर्भवणे, श्रुती सरोदे, धनश्री शेंडगे, ज्योती घोडके, जयश्री काते, प्रमोद आढाव, आत्माराम डागवाले, नयन अल्लाट, मुमताज शेख, रेशमा शेख, सायली चांदेकर, स्वप्नालिनी चांदेकर आदी यावेळी उपस्थित होते। महानगरपालिका यांनी शहराच्या हद्दीतील रस्त्याच्या कडेला खासगी मालमत्ता धारकांच्या जागेत MIDC पासून केडगाव पर्यंत तसेच उपनगरात गुलमोहर रोड, पाइपलाइन रोड, तपोवन रोड आणि इतर भागात मनपाच्या आरक्षित आणि न्यायप्रविष्ट असणाऱ्या जागांवरती मुक्याच्या ठिकाणी अहमदनगर मनपाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता नियमांचं उल्लंघन करत अनाधिकृतपणे पत्र्याचं शेड टाकून त्यात पत्र्याचे प्रत्येकी 7 ते 10 गाय काढून ते भाडोत्री देऊन अवैधरित्या कमाई करत आहेत। यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडतोय। या अनाधिकृत गाळांमधील भाडोत्री भरून त्यांच्या जीवाची आणि त्यांच्या मालाची कोणत्याही प्रकारची हमी न घेता आणि इंस्टंट व्यापारी होण्याच्या उद्देशाने हे व्यापारी या अनाधिकृत गाळांमध्ये व्यवसाय करत आहेत। पत्र्याचे शेड आणि गाळे यांना ना पार्किंगसाठी ना मार्जिन जागा सोडण्यात आली आहे। शिवाय पत्र्याच्या गाळातील जागाही मर्यादित असल्याने अनेकांचा माल रस्त्यावर आला असून त्यातून वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय। काही ठिकाणी महानगरपालिकेची कुठलीही परवानगी न घेता पक्के बांधकाम केले आहे। शहरातील मुख्य बाजारपेठ गुलमोहर रोड, एकविरा चौक, पाइपलाइन रोड, तपोवन रोड, MIDC तसेच केडगावमध्ये सुद्धा अशा प्रकारचे अनाधिकृत पत्र्याचे गाळे काढले आहेत। या अनाधिकृत गाळांना अभय कोणाचे? महानगरपालिका अतिक्रमण विभाग फक्त नोटिसा बजावून पेपरबाजी करून दिवाळीनंतर टपरी मार्केटवर हातोडा अशा आशयाची बातमी प्रसिद्ध होऊन देखील आजपर्यंत कुठलीही प्रकारची कारवाई झाल्याची दिसून येत नाहीये। सदर पेपरबाजी ही सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल आहे की वास्तव आहे याबाबत नगरकर संभ्रमात आहेत। कारवाई करण्याचा देखावा करीत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो। अतिक्रमण विभाग अधिकारी यांना या अनाधिकृत गाळेधारकांकडून चांगलीच मलाई मिळते असं वाटायला लागलंय। संबंधित सर्व अधिकारी यांची प्रशासकीय स्तरावर आणि मालमत्तेची सखोल चौकशी करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी अहमदनगरच्या वतीने अहमदनगर औरंगाबाद रोड महानगरपालिका समोर रास्ता रोको करून महापालिकेच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात येईल अशी मागणीही यावेळी करण्यात येत आहे। जेणेकरून अहमदनगर शहरातील प्रामाणिक छोटे मोठे व्यावसायिक हे महानगरपालिकाचे सर्व कर नियमाने भरत आहेत, तसेच इतर कर, आयकर, विक्री कर, GST यांसारखे सर्व कर नियमित आणि प्रामाणिकपणे भरत आहेत। अशा छोट्या मोठ्या प्रामाणिक व्यावसायिक व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा या अनुषंगाने शहरातील सर्व छोट्या मोठ्या प्रामाणिक व्यावसायिक आणि व्यापारी यांना आवाहन करण्यात येत आहे की वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरात होत असलेल्या पत्र्याचे जे गाळे तयार होत आहेत या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी आयुक्त साहेबांना आलो होतो, परंतु या ठिकाणी आयुक्त साहेब नसल्याने उपायुक्त पाटरे साहेब यांना या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। आज अत्यंत वाईट परिस्थिती चालू आहे। विकासाच्या भाषा करणारे मोठे पुढारी हे पत्र्याच्या गाळ्यांवरती समाधान मानत आहेत, याचं फार दुःख होत आहे। म्हणून आज या ठिकाणी हे जे गाळे पत्र्याचे जे गाळे तयार होतात हे अत्यंत धोकादायक पद्धतीचे गाळे आहेत। या गाळ्यांवरती कारवाई होण्यासाठी तत्कालीन अतिक्रमण विभाग प्रमुख इताबे साहेब, त्याचप्रमाणे त्याच्यानंतरचे त्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी आलेले बाल्लाळ साहेब, या दोघांनी पण कारवाई करण्याचं आणि त्यांच्यावरती जे या अतिक्रमणावरती हातोडा भिडण्याचे जे संकेत दिले होते, परंतु आजपर्यंत 2 वर्ष 2.5 वर्षापासून पण या कुठल्याही गोष्टीची कारवाई या ठिकाणी झालेली नाही आहे। म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही उपायुक्त साहेबांनी निवेदन दिलेलं आहे, लवकरात लवकर जर ह्या अनधिकृत गाळ्यांवरती जर कारवाई झाली नाही आणि जे वंचित पीडित स्वतःचे भाड्याचे गाळे घेऊन तिथं व्यवसाय करून कर भरतात, तुमचं पालिकेचा कर भरतात, GST सारखे कर भरतात, त्यांच्यावर जो अन्याय या पत्र्याच्या गाळ्यांमुळे होतोय तो अन्याय जर लवकरात लवकर थांबला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अहमदनगर शहरामध्ये आणि महानगरपालिकेवरती एक मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलेला आहे। प्रतिनिधी अनिकेत गवळी, News Today 24, अहमदनगर। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।
आणि बघत रहा ताजा घडामोडी।